आज आपण शिकणार आहोत दशांश पूर्णांक संख्यांची वजाबाकी शैलीला एका टेबल कव्हरच्या चारही बाजूंच्या किनाऱ्याला लेस लावायची आहे शैलीजवळ चार पूर्णांक पाच शून्य मीटर लांब लेस आहे तिने यातली दोन पूर्णांक तीन पाच मीटर लेस टेबल कव्हरला लावून टाकली आता तिच्याजवळ किती लेस शिल्लक असेल शिल्लक लेसची लांबी माहिती करण्यासाठी आपल्याला या दोन दशांश पूर्णांक संख्या म्हणजे डेसिमल नंबर्सची वजाबाकी करावी लागेल जरी दशांश पूर्णांक संख्यांची वजाबाकी पूर्णसंख्येसारखीच केली जाते तरी याची वजाबाकी करतेवेळी आपल्याला याच्या वजाबाकीशी संबंधित काही तथ्ये लक्षात ठेवणे आवश्यक आहेत तर चला या व्हिडिओमध्ये मनोरंजक पद्धतीने शिकूया दशांश पूर्णांक संख्यांची वजाबाकी कशी केली जाते आपण हेच उदाहरण घेऊन पुढे जाऊया आपल्याला जाणून घ्यायचे आहे की चार पूर्णांक पाच शून्य वजा दोन पूर्णांक तीन पाचचे चे उत्तर काय येईल चला हे सोडवूया तुम्हाला माहिती असेलच की कोणत्याही दशांश पूर्णांक संख्येत दशांश बिंदू म्हणजे डेसिमल पॉइंटच्या डावीकडे पूर्ण संख्या असते आणि उजवीकडे पूर्णाचा भाग म्हणजे पार्ट ऑफ अ होल असतो जसे चार पूर्णांक पाच शून्यमध्ये चार पूर्ण आहे आणि पन्नास शतांश आहे याच प्रकारे दोन पूर्णांक तीन मध्ये दोन पूर्ण आहे आणि पस्तीस शतांश आहे यांची वजाबाकी करण्यासाठी चला आपण एका मोठ्या वर्गाला एक पूर्ण म्हणजे होल किंवा एक एकक म्हणजे युनिट मानूया चार पूर्णांक पाच शून्यमध्ये चार पूर्ण आहे त्यामुळे येथे आपण चार वर्ग घेऊ आणि पन्नास शतांश दाखवण्यासाठी एक आणखी वर्ग घेऊ त्याच्या शंभर समान भागांपैकी पन्नास भागांना छायांकित करू दोन पूर्णांक तीन पाचमध्ये दोन पूर्ण आहे त्यामुळे येथे आपण दोन वर्ग घेऊ आणि पस्तीस दाखवण्यासाठी एक आणखी वर्ग घेऊन त्याच्या सममान शंभर भागांपैकी पस्तीस भागांना छायांकित करू आता आपण चार पूर्णांक पाच शून्यमधून मधून दोन पूर्णांक तीन पाच वजा करू येथे चार पूर्ण आहे त्यातून दोन पूर्ण काढल्यानंतर पूर्ण शिल्लक राहतील अशाच प्रकारे शतांशाच्या पन्नास भागातून भाग काढल्यानंतर शिल्लक पंधरा राहतील तर सांगा दोन पूर्ण आणि पंधरा शतांशला दशांश पूर्णांक रूपात कसे लिहायचे विचार करा बरोबर विचार केलात याला आपण लिहू दोन पूर्णांक एक पाच जसे की येथे दोन पूर्ण आहे आणि पंधरा शतांश आहे त्यामुळे लेशची लांबी आहे दोन पूर्णांक एक पाच मीटर गणितात दशांश पूर्णांक संख्यांची वजाबाकी पूर्ण संख्यांच्या वजाबाकीप्रमाणेच केली जाते वजाबाकी करण्यासाठी आधी आपण ज्या संख्येतून वजा केले जाते आहे तिला वर लिहितो आणि मग त्यातून वजा केल्या जाणाऱ्या संख्येला खाली लिहितो असे करते वेळी आपल्याला अंकांच्या स्थानाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे संख्यांमध्ये समान स्थानाचे अंक एकाच स्तंभात लिहिले गेले पाहिजेत अन्यथा आपले उत्तर चुकू शकते त्यामुळे येथे आपण एककाचे चार आणि दोन एकाच स्तंभात लिहिणार आहोत दशकातले पाच आणि तीन एका स्तंभात लिहू आणि अशाच प्रकारे शतांशातले शून्य आणि पाच देखील एकाच स्तंभात लिहू होऊ शकते की दशांश पूर्णांक बिंदू म्हणजेच डेसिमल पॉइंटच्या नंतर अंकांची गणना समान नसेल अशा स्थितीत आपण काय केले पाहिजे विचार करा अगदी बरोबर विचार केलात आपण रिकाम्या जागी शून्य ठेवून त्यांची गणना समान केली पाहिजे जसे की येथे दोन्ही संख्येतील अंकांची संख्या समान आहे त्यामुळे येथे असे करणे आवश्यक नाही जसे की आपण आता संख्यांना एकाखाली एक व्यवस्थित लिहिले आहे त्यामुळे आता आपण यांची वजाबाकी करू शकतो जसे की तुम्हाला माहीतच असेल की आपण वजाबाकी करण्यासाठी उजवीकडून डावीकडे जातो अशा तऱ्हेने आधी आपण शून्यमधून पाचची वजाबाकी करू मात्र येथे आपण असे करू शकत नाही कारण शून्य लहान संख्या आहे पाच पेक्षा त्यामुळे आपण शून्याच्या डावीकडच्या अंकाकडून एक हातचा मिळवू म्हणजेच बॉरो करू यामुळे दशांश पूर्णांक स्थानाच्या अंकाची किंमत एक ने कमी होईल म्हणजे पाचने कमी होऊन चार होईल जसे की दशांश पूर्णांक स्थानाची किंमत शतांश स्थानाच्या किंमतीच्या दहा पट असते त्यामुळे जर आपण दशमस्थानात एक मिळवला तर शतांश स्थानात याची किंमत असेल दहा थोडक्यात एक दशांश बरोबर दहा असतो अशा प्रकारे आता शतांश स्थानावर दहा आहे आणि शून्य आहे म्हणजेच एकूण दहा अधिक शून्य बरोबर दहा आहे आता आपण मधून पाच वजा करू शकतो ह्यामुळे उत्तराच्या शतांश स्थानावर आपल्याला पाच अंक प्राप्त होईल अशाच प्रकारे आपण दशांश पूर्णांक स्थानावरच्या अंकांची वजाबाकी करू शकतो चार मधून तीन वजा केल्यानंतर उत्तर म्हणून दशांश पूर्णांक स्थानावर एक लिहिला जाईल मग आपण दशांश पूर्णांक बिंदूला खाली घेऊ ज्यामुळे आपण उत्तराच्या पूर्ण भागाला पूर्णापासून लहान भागात वेगळे करू शकू मग आपण एककाच्या अंकांची वजाबाकी करू चार मधून दोन वजा केल्यानंतर दोन प्राप्त होईल ज्याला आपण उत्तराच्या एकक स्थानावर लिहू अशा प्रकारे आपण चार पूर्णांक पाच शून्यमधून मधून दोन पूर्णांक तीन पाचची ची वजाबाकी करून उत्तर मिळवले आहे दोन पूर्णांक एक पाच आपण म्हणू शकतो की शैलीकडे आता दोन पूर्णांक एक पाच मीटर लांब लेस शिल्लक आहे तर आता तुम्ही दशांश पूर्णांक संख्यांची वजाबाकी करू शकाल का प्रयत्न करा दूधवाला जवळ तेवीस पूर्णांक दोन पाच शून्य लिटर दूध आहे त्यातून तो एकोणावीस पूर्णांक सात पाच शून्य लिटर दूध विकू शकतो तर सांगा त्याच्याजवळ किती दूध शिल्लक राहत असेल जर तुम्हाला तीन पूर्णांक पाच शून्य शून्य लिटर असे उत्तर मिळाले तर अभिनंदन तुम्ही दशांश संख्यांची वजाबाकी चांगल्या प्रकारे शिकलात तर आज आपण शिकलो दशांश पूर्णांक संख्यांची वजाबाकी पुढच्या व्हिडिओमध्ये याची काही उदाहरणे बघूयात thank right.